माझ्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कसं बघत आहे इंडिया आघाडीची आज मोठी सभा होताना पाहायला मिळणार आहे, एकजूट तुम्ही दाखवता आहात, कशा प्रकारे बघा? बघा, 6,700 किलोमीटरचा प्रवास करून 14-15 स्टेट 100 जिल्हे पदक्रांत करून काल राहुलजींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप कार्यक्रम झाला. मी याला न्याय यात्रा केवळ यात्रा म्हणून नाही तर ही जनयात्रा ठरली. ज्या ज्या ठिकाणी राहुलजींना या यात्रेच्या दरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळाला हे त्यांची खरं म्हणजे देशाप्रती असलेल्या समस्येचं फळ आहे असं मी मानतो, समर्पिताचं फळ आहे. देशासाठी एक तपस्या म्हणून ती यात्रा होती, ही यात्रा नव्हती, ती तपस्या होती. ही तपस्या यासाठी होती की या देशातील दुबंगलेली मनं जोडण्यासाठी. म्हणून राहुलजींनी मोहब्बत की दुकान यासाठी म्हटलं आहे. धर्माच्या विरुद्ध धर्माला लढवून स्वतःची फोळी शेकणारी आणि लोकांचं रक्त सांडवणारी जी मंडळी आहेत त्यांच्या विरुद्ध ही तपस्या आहे. देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी ही तपस्या होती, तपस्या राहुलजींनी केलेली आहे, इतका प्रवास केलेला आहे. त्याबरोबरच देशाचं संविधानाचं रक्षण करणं हे सुद्धा त्यामागची तपस्या आहे. देशातील महिलांचं रक्षण करणं यासाठी सुद्धा ही यात्रा सप्त म्हणून तपस्या आहे. ही यात्रा शेतकऱ्याच्या हक्कासाठी, तरुणाला न्याय देण्यासाठी आणि मला वाटतं की या देशामधील अहंकारी तानाशाही प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी राहुलजींची तपस्या आहे. ही यात्रा नव्हे, ही तपस्या आहे आणि या तपस्येला लाखो करोडो लोकांनी आशीर्वाद दिला आहे. आणि या ठिकाणची सभा, शिवतीर्थावरील सभा जी सोनियाजींनी 2006 घेतली, तब्बल 18 वर्षानंतर राहुलजी त्यांचे सुपुत्र या सभेच्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. इथूनच तानाशाही प्रवृत्तींना सत्तेतून पदच्युत करण्याचा हुंकार भरला जाईल आणि तो बिगुलसुद्धा वाजवला जाईल हा मला विश्वास आहे. राज्याच्या दृष्टीने जर का बघायचं तर महाविकास आघाडी एकत्र दिसते, मात्र कुठंतरी वंचित पुन्हा येत आहे की नाही असे प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होत होते. बैठक पुन्हा होते आहे, काय एकूण नेमकी चर्चा आहे? कारण की तुम्ही तिघांनी एकत्र जागा वाटप केलंय, मात्र वंचित बाहेर राहिलेली दिसते. नाही, असं मला कुठेही वाटत नाही. याचं कारण मी सांगतो तुम्हाला. त्यांनी सुद्धा ट्विट करून या यात्रेमध्ये येण्याचं मान्य केलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे. त्यांचे आणि आमचे विचार एकत्र आहेत. त्यांनी 2 पाऊल पुढे टाकलेत, काँग्रेसनी 2 पाऊल पुढे टाकलेत, तर जवळ आले की सेकंड करायला वेळ लागत नाही आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे. त्यांनी सकारात्मक आणि आम्ही सकारात्मक पाऊल टाकून महाविकास आघाडीने सेकंड करायचं ठरलं आहे आणि आमचं सेकंड होणार आहे, त्यामुळं कोणी त्याच्यावर शंका उपस्थित करण्याची गरज नाही. जागा वाटपा संदर्भात काय सांगाल, म्हणजे किती जागा त्यांना देतात, त्यांच्यावर त्यांच्याकडनं मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, अर्ज तुम्ही देताय? असं आहे की ज्या वेळेस मैत्री वाढते त्यावेळेस देणं घेणं फार काही फार उरत नाही. पहिल्यांदा मैत्री आणि विचार जुळण्याची गरज आहे आणि ते विचार आणि मैत्री होते आहे. त्यामुळं वो कहते ना, जब प्यार हो जाए तो सब जायज आहे, तो पहिले प्यार हो जाए फिर सब कुछ जायज होगा असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, ठाकरे गटाचा एक आमदार जो आहे तो शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं कळत आणि आता थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होत आहे, सोबतच काही नगरसेवक पण आज त्यांच्या सोबत जाताना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची ही सभा कुठंतरी टायमिंग साधलेला आहे असं तुम्हाला वाटतं? असं हे प्रलोभन देऊन काहीतरी करण्याचा झाकण्याचा गेलेली पत आहे ती सुधारवण्यासाठी, कारण राज्यात अधपतन निश्चित आहे आणि अशा वेळेस असे प्रयोग करणं म्हणजे लोकांना थोडासा हिंमत देण्यासाठी प्रयोग करणं आहे. कोण कितीही लाते गेले तरी जनता मात्र ही आमच्यासोबत आहे हे निवडणुकीच्या निकालावरून तुम्हाला दिसेल. जो प्रतिसाद उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळतो आहे, शरद पवार साहेबांना मिळतो आहे, काँग्रेसला मिळतो आहे, राहुलजींच्या यात्रेला मिळालेला आहे, यातून जनता किसके साथ आहे? नेता भलेही जाय, जनता हमारे साथ आहे. त्यामुळे तिकडे जाऊन हे नेतेगिरी सध्या टिकेल पण नेता हा उद्या तुम्हाला स्वतः नजर आएगा और उसका तोता भी दिखेगा. तर हे होते विजय वडट्टीवार, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नेते जे आहेत ते जरी का गेले तरी कार्यकर्ते आणि मतदार हे आमच्या सोबत आहे. कॅमेरामॅन उत्तम सह, अभिषेक मठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.